नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्वरेगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या गावातील प्रगतशील शेतकरी श्रीसेल बिराजदार यांच्या ऊसावरती 4G ॲडव्हान्स सिलिकॉन आणि 1 किलो खत असं मिक्स करून एक स्प्रे दिलता। आज जवळपास 1 महिना झालेला आहे। त्या स्प्रेनंतर त्यांना जो रिझल्ट आला आणि ऊसामध्ये त्यांना स्प्रे घेतल्यानंतर काय फरक जाणवला हे समजून घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। नमस्कार, मी महेश भालेकर, आर्यन बायोटेक कंपनीकडून आलो आहे। मी आपल्या ऊसासाठी 4G ॲडव्हान्स सिलिकॉनचा स्प्रे घेतलेला आहे, तर ते स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? कलर पण वाढला साहेब, जाडी पण झालेला आणि जर आवाज जोरात कलर वाढला, कलर पानाच साईज वाढला आहे ना, मोठं झालं आहे फुटवा आणि फुटवा जास्त जोरात आहे आणि त्याचं जाडी आहे, जाडी चांगली आहे। हे तुमचं ऊस व्हरायटी कुठली? 10001 आहे। 10001 आणि ह्याची कटिंग कधीची? डिसेंबर 27 तारखेला तुमची ऊसाची कटिंग आहे आणि त्यानंतर तुम्ही कटिंग झाल्यानंतर आता आपला जो स्प्रे आहे 4G ॲडव्हान्सचा तो घेऊन किती दिवस झाला? 1 महिना झाला सर। 1 महिना झालेला आहे, तर फरक जाणवला सर, फरक लय जाणवला। टोटल किती एकरला तुम्ही स्प्रे घेतला? टोटल 5.5 एकर ऊसासाठी तुम्ही 4G ॲडव्हान्स सिलिकॉनचा वगैरे स्प्रे घेतलाय आणि आता ह्यानंतर आम्ही दुसरा स्प्रे ह्यांना देत आहोत। तर त्या दुसरा स्प्रे आणि फर्स्ट आळवणी म्हणजे ड्रिप, त्यांचं टोटल 6 एकरला ड्रिप आहे, त्यामुळं आळवणी करण्यासाठी ड्रिप असल्यामुळे सोपं जातं। तर बघितलं तर ऊसाची जी फुटवा आहे ती फुटव्याची संख्या इतकी आम्हा फुटलेली आहे आणि नुसतं फुटवा फुटून राहिलं नाही तर फुटव्याची जाडी साईज, पानाची साईज काळोखी आणि जे ऊसामध्ये जो जोम आहे तो भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं आहे। तर जर पूर्ण असं प्लॉटला फिरवा, तर आपण फुटवा बघूया। तर हा जो फुटवा आहे ह्याची जी जाडी, प्रत्येक ह्याचा जो को येणारा कोंब आहे, प्रत्येक फुटवा हा मोठ्या प्रमाणात आणि जाड आहे। हे तुमचा खोडवा आहे का निडवा आहे? तिसरा म्हणजे निडवा आहे। निडवा, तर हा ऊस निडवा असून सुद्धा फुटवा भरपूर प्रमाणात आहे आणि हे बघा, तर ऊसाची जी जाडी आहे आणि लेवल एक समान वाढ आहे, म्हणजे तुम्हाला मेन असं कुठलंच बारक आहे आणि विशेष म्हणजे निडवा आहे, निडवा असून सुद्धा एवढ्या जाड प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात फुटवे आहेत। हे बघा, ह्याची जी जाडी आहे हे खूप महत्वाचं आहे। ह्या स्टेजला जर आपलं जर स्प्रे पडला आणि ह्याची जर जाडी ही पहिल्यापासून जर राहिली तर तुमचं साईज आणि कॅनोपीची वाढ तिकडे। आता हे बघा, ह्याची पण जाडी आता जवळपास 3 महिने झाले ना आपले, 3 महिने झाले आणि विशेष निडवा असून सुद्धा फुटवा भरपूर आहे, म्हणजे फुटवा कमी आहे असं नाही। प्रत्येक ह्याची जाडी बघा, 35-35 फुटव आरामशीर 35-35 अजून ह्याचे मला वाटतं जवळपास फुटवे निम्मे काढून टाकावे लागतील, इतके फुटवे जास्त आहे, कारण सगळं पोचणं अवघड आहे। हे बघा, जरा झूम करा, तसंच जवळ नाही घ्या थोडं आणि काळोखी बघा की कशी फुल काळो वाढ, पण प्रत्येक बेटाची ही वाढ एक समान आहे। या आता हे बेट बघा किती फुटवे आहेत, हा निडवा असून इतकं फुटवा आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तेवढ्यातच 9 झाले आणि परत तिकडा इतकं फुटाय साहेब, बघितलं 10, 11, 12, 13, 14, 15, 16,
सत्रह अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चौवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्ताईस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस हा पूर्ण बेट नाही म्हणजे पस्तीस ते चाळीस आसपासचा हे आहे. प्रत्येकाची वाढ मात्र एक समान आहे. समान आहे. हे बघा झाडे पूर्ण आणि समान एक बेट असं समान दिसतो. आता हा बेट बघा त्याची जाडी बघा दहा हजार एक आहे ना. दहा हजार एक मस्त येत नाही एवढं म्हणजे फुटवे भरपूर आमाप झालेला आहे आणि फक्त आपण एक स्प्रे घेतलाय. आता दुसरा स्प्रे आपण देणार आहोत आणि खालून दुसरं ड्रिंचिंग पण देणार आहे आणि त्यानंतरचा परत व्हिडिओ आम्ही तुमच्याशी नक्की शेअर करू. प्रत्येकाची जाडी समान आहे. कुठं जरी आपण बघितलं समान आहे. प्रत्येक जाडी आणि थोंबस आहे. थोंबस तर हा होता सोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी बिराजदार यांच्या उसातील निडव्या पिकामधील हा छोटासा अनुभव आणि ह्यानंतर दुसरा स्प्रे दिल्यानंतर त्याचेही रिझल्ट आणि मनोगत तुमच्याशी नक्की शेअर करू. धन्यवाद.